नया मोबाइल लेना है, वो भी अच्छा वाला ब्रांड का। कोई दुकान बताओ बाहू, अच्छी दुकान। बाजहट, बाजहट मोबाइल, पंचोटी कारंजा। दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी नाशिकच्या अंबड लिंक रोड केबल पार्क या ठिकाणी रस्ता क्रॉस करत असलेल्या एका महिला व तिच्या 10 वर्षाच्या मुलाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन अपघाताची घटना घडली होती। या 10 वर्षीय कार्तिक सापटे या चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्यावर नाशिकच्या सातपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अधिक उपचार सुरू होते, मात्र दुर्दैवाने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षीय कार्तिकचा मृत्यू झालाय। याबाबत मयत कार्तिकच्या मामाने अंबड पोलिसात तक्रार दिल्यानंतर याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघाताला गेली अनेक दिवस झाले असून देखील पोलिसांकडून या तपासात अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने मयत कार्तिकच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करून नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही गेलतो बाजाराला, मुलाने आला माफी पोराला उडवला, आणि दवाखान्यात नेलं, पण त्यांनी काहीच हे केलं नाही आमच्याकडून। आम्ही पोलिसांकडे तक्रार बी केली आणि त्यांनी पुढची आहे ना चौकशी, आणि त्या गोऱ्याला अजून त्यांनी सापडवलं बी नाही। आम्ही त्यांना शोधावर आहे आणि त्यांना पोरे आम्ही त्यांना बघतो दररोज पोरांना, आणि तरी पोलीस बी काही करू शकत नाही त्यांना। त्याप्रमाणे त्यांनी निष्ठेपणाने चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं। कधी ॲक्सिडेंट झाला? ॲक्सिडेंट कधी झाला? 28 तारखेला झाला। कम्प्लीट कधी केली तुम्ही? 28 तारखेला। आणि पोलिसांनी ती गाडी आणली? नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।